तर जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ट्रॅक्टर टेम्पो वाहनांच्या माध्यमातून मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतलाय. ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झालेत आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. जरांगे पाटील मुंबईकडे निघालेले आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी अशा प्रकारे टेम्पोमध्ये काही जण चाललेले आहेत. आपण पाहता हा टेम्पो जो आहे पूर्ण या ठिकाणी सज्ज करण्यात आला आहे आणि आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. काय त्यांची भावना आहे, भूमिका आहे, कुठे चालले मामा? मुंबईला निघालो होतो आम्ही. बरे, टेम्पोत काय काय मागे बाबा बसले, तुम्ही चाललाय? सर्वजण चाललेलो आहोत आम्ही, कारण हे यांच्या छातडावर बसून आम्हाला आरक्षण घ्यायचं, कारण छत्ती ही मुंबई आहे. आम्ही मुंबईला छातडावर बसून आरक्षण घेणार आणि कुणाच्या बापात हिंमत असेल तर अडवून दाखवू आम्हाला. गाडीत खायचे साहित्य आहे समजा आमचं, सर्व आहे खायचे. आम्ही मुंबईला निघालो आहोत. कवर राहताल तर खायला घेतलं आम्ही सोबत. काय नाही, कुठं चालला? काय नेमकं कुठं चालला? मुंबई मुंबईला. मुंबई मुंबई आता थांबणार की नाही? काय आरक्षण घेऊनच येणार. आता कुठं चाललंय? मुंबईला. मुंबईला आरक्षण घेण्यासाठी हटायची तारीख कोणती नेमकं? कधी येणार? जवळ आरक्षण भेटत नाही, जवळचं मुंबई. मुंबई या ठिकाणी पाहता हे आंदोलक जे आहेत अशा प्रकारे मुंबईला चाललेले आहेत. त्यांची भावना जी आहे ती तीव्र पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर टेम्पो जो आहे अशा प्रकारे घेऊन चाललेले आहे, त्यामुळं आरक्षणाची लढाई जी आहे ती तीव्र स्वरूपाची बनल्याच्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.